तुकाराम महाराजांची बायको म्हणली कजाक, कजाक म्हणजे काय बरो, भांडखोर, एवढी भांडखोर एवढी भांडखोर की म्हणले तुकाराम महाराज घरीच जात नसायचे। मला सांगा तुम्ही आणि आम्ही हे तर ऐकलेलं आहे का नाही की तुकाराम महाराज अभंगाला ज्या वेळेस देवाच्या नामस्मरणाला डोंगरावर जायचे त्यावेळेस त्यांना जेवण कोण घेऊन जायचं? त्यांची बायको। आता भांडणारी बायको डबा घेऊन मागं मागं जाईल का नवऱ्याच्या? हे लक्षात घेत नाही आपण। अरे ज्या अर्थी 10,000 अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले आणि वारकरी संप्रदायाचा कळत झाले त्या अर्थी 100% आवलीनं सांगितलं असणार की तुकोबा भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे। त्यावेळेस हे घडलं असेल मध्यंतरी तो तुकाराम नावाचा पिक्चर आला होता आणि त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे की ती गाथा तुकाराम महाराजांनी पाण्यामध्ये बुडवली आहे, बुडवल्यानंतर ती आवली त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आवलीनं तुकोबांना सांगितलं अहो पाऊस पडल्यानंतर आपल्या मुलांची डोकी मी भिजू दिली पावसामध्ये पण गाथा भिजू नये म्हणून मी ती पदरामध्ये जपून ठेवली। अरे ती गाथा मला न विचारता तुम्ही बुडवलीच कशी? अरे त्या माऊली सुद्धा तुम्हाला आम्हाला नीट लक्षात घेत नाही।